नमस्कार मैत्रिणी, मी पुष्पा माया चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। अशा आहात सगळ्या, आनंदी रहा, हसत रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा। मी आज माझ्या व्हिडिओची सुरुवात माझा देवाला तुम्हाला दाखवून करत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय स्वादिष्ट व झटपट होणारी रेसिपी डाळ वांग याची रेसिपी मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल। चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यातर आपण साहित्य बघूया। मी येथे चटणी घेतलेली आहे, मीठ आहे, कोथमीर आहे, तसेच कांदा, दोन कांदे बारके बारके चिरून घेतलेले आहेत, लसूण मोठा ठेचून घेतलेला आहे, हळद आहे, जिरे आहेत व तुरीची डाळ घेतलेली आहे, तसेच दोन तीन वांगी चिरून घेतलेली आहेत व फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। वांग्यात आपण तुरीची डाळच वापरायची आहे, दुसरी डाळ वापरायची नाही, कारण की तुरीची डाळीमुळेच ते वांगं चांगलं होतं। आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कढई तापली की त्यात आपण एक दोन पळी तेल घालूया व तेल कढल्यानंतर मग आपण त्यात जिरे घालून घ्यायचे आहेत। आपले सर्व साहित्य आपण त्यात एक एक करून घालून घ्यायचं आहे। खूप स्वादिष्ट असं वांगं होतं हे व झटपट होतं, साहित्य पण फार लागत नाही त्याला। चला तर आपलं तेल कढलेलं आहे, आपण जिरे टाकून घेऊया त्यामध्ये। जिरे आपले चांगले तेलात फुललेले आहेत। आपण आता त्यात कांदा परतून घेऊया। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण तेलात भाजून घ्यायचा आहे। कांदा कच्चा ठेवायचा नाही कोणत्याही भाजीत, कारण कांदा जर कच्चा राहिला तर मग भाजी लवकर खराब होते। त्यामुळे कांदा लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे आपली भाजी लवकर खराब होत नाही। तुम्ही बघू शकता कांदा आपला लाल झालेला आहे। आता आपण त्यात मोठा मोठा ठेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा। लसूण मोठा मोठा ठेचूनच घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद भाजीत चांगला उतरतो। एकदम बारीक पेस्ट केली तर त्याचा स्वाद उतरत नाही, तो आपण तेलात टाकला की करपून जातो। त्यामुळे लसूण असाच ठेचून घ्यायचा। आता लसूण आपण तेलात चांगला भाजून घेऊया। लसूण भाजल्यानंतर आपण एक अर्धा चमचा हळद त्यात घातलेली आहे, ती पण परतून घ्यायची आपण तेलात। व त्यानंतर आपण आपल्या चवीनुसार चटणी घालायची आहे। चटणी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। आता आपण त्यात थोडीशी कोथमीर घालून घेऊया व ते सर्व परतून घेऊया। मीनं वांगी चिरून पाण्यात घालून ठेवलेली आहेत। वांगी चिरल्यानंतर कधी पण लगेच पाण्यात घालायची, कारण नाहीतर ती काळी पडतात, त्यामुळे पाण्यात घालूनच ठेवायची वांगी। आता आपण त्यात डाळ घालूया व तीही तेलात चांगली परतून घेऊया। डाळ तेलात परतल्यामुळे ती डाळ लवकर शिजली जाते, त्यामुळे अशा प्रकारे ती डाळ आपण तेलात परतून घ्यायची आहे। आता आपण जी वांगी चिरून ठेवलेली होती पाण्यात घालून, ती आता टाकून ती पण आपण तेलात चांगली परतून घेऊया। तेलात ती वांगी चांगली परतल्यानंतर आपण त्याला एक थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे, म्हणजे एखादी वाफ त्याला येऊन द्यायची आहे। आता आपण हलवून घेतलेले आहे आपल्या चवीनुसार। आता त्यात मीठ घालून घेऊया। मीठ घालून ते चांगले एकजीव करून घ्यायचे आहे हलवून। वांग्याला तेलात भाजल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येत आहे। वांग्याची कोणतीही भाजी चांगलीच लागते, पण डाळ वांगं तर खूप छान लागतं। पण डाळ ही तुरीचीच वापरायची, दुसरी डाळ वापरली तर नाही चांगलं लागत, त्यामुळे तुरीच्या डाळीचं डाळ वांगं करायचं। आपण त्यात थोडीशी आता आमसूल घालून घ्यायची आहे। थोडीशीच आमसूल घाला किंवा तुमच्याजवळ चिंच असली तरी चिंच घाला, म्हणजे आंबट, गोड व तिखट असं त्याची चव येते। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, तसेच चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। आपण त्याला एक थोडा वेळ झाकून ठेवूया। एक वाफ आल्यानंतर आपण त्यात पाणी घालून घ्यायचं आहे। हे पहा, मी आता त्यात पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण की आपण त्यात तुरीची डाळ घातलेली आहे। तुरीची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे पाणी थोडं जास्तच घालायचं आहे। पाणी घालून थोडं त्याला हलवून घेतलेलं आहे आपण। तुम्ही भाजीचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे, वर त्याचा तवंगही किती छान आलेला आहे व उकळे आल्यानंतर वासही खूप छान येतो। हे पहा, मी थोडीशी साखर घातलेली आहे त्यात। साखर घातल्यानंतर परत आपण त्याला झाकून ठेवून चांगलं त्याला शिजून द्यायचं आहे।
हे बघू शकता तुम्ही, त्याला उकळे आलेले आहे व आपलं थोडं वांग शिजलेलं आहे. अजून त्याला अनेक थोडा वेळ ठेवावं लागणार, पण शिजत आलेलं आहे ते वांग. अनेक आपण एक 5 मिनटं त्याला ठेवून देऊया. आणखीन एक 5 मिनटानंतर आपलं वांग तयार होणार आहे. अनेक थोडा वेळ झाकून ठेवूया आपण त्याला. चला तर आपलं वांग शिजलं आहे का ते बघूया आपण. आपलं वांग परफेक्ट शिजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. किती छान सुगंध पण येत आहे व त्याचा कलरही किती छान आलेला आहे. मस्तच वांग झालेलं आहे हे बघा. मी फोड दाबून दाखवत आहे तुम्हाला. वांग आपलं शिजलेलं आहे, आपण ते काढून घेऊया. हे बघा, मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे. किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता, व वासही खूप छान येत आहे त्याचा. सुगंध घरभर पसरलेला आहे त्याचा. आपण ही भाजी कशाबरोबर, ही भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिवलेल्या नवनवीन बॅगा दाखवल्या होत्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या तेही मला नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.